विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच नगर शहरात माजी महापौर संदीप कोतकर हे निवडणूक लढविणार किंवा कसे याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या. संदीप कोतकर यांना जिल्हा बंदी करण्यात आली होती. त्या निर्णयाच्या विरोधात संदीप कोतकर यांनी अपील केले होते. त्यावर काय निर्णय लागतो याकडे साऱ्यांचंच लक्ष लागून होतं. कोतकर यांच्या अर्जावर अखेर निर्णय झालाय. त्यानुसार संदीप कोतकर यांची जिल्हा बंदीची अट शिथिल करण्यात आली आहे. संदीप कोतकर यांच्या जिल्हाबंदीवरील स्थगितीचा आदेश येताच त्यांच्या समर्थकांनी नगर शहरासह केडगाव उपनगरात जल्लोष केला. याबाबतची अधिक माहिती अशी की माजी महापौर संदीप कोतकर यांना एका प्रकरणात शिक्षा झाली होती. उच्च न्यायालयाच्या या निकालाच्या विरोधात कोतकर यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केली. त्यानुसार या निकालाला स्थगिती देण्यात आली. याच दरम्यान कोतकर यांना जामीन देण्यात आला होता. मात्र त्यांच्या नगर जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली होती. विधानसभा निवडणूक लढविण्याचा इरादा त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी जाहीर करताना त्यांच्यासमोर जिल्हा बंदीचे मोठे संकट होते. जिल्हा बंदीची अट उठवावी यासाठी त्यांनी न्यायालयीन लढाई केली. त्यात आज अखेर यश आले. त्यांची जिल्हा बंदीची अट शिथिल करण्यात आली होती. दरम्यान कोतकर यांची जिल्हा बंदीची अट शिथिल करण्यात आल्याचं वृत्त येताच या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं. न्यायालयीन आदेशाची प्रत हाती पडताच ती प्रशासनाकडे सोपविण्याचे सोपस्कर करण्यात येणार असून त्यानंतर संदीप कोतकर हे नगर जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याचं त्यांच्याकडील सूत्रांनी सांगितलं. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहमदनगर.